आता थेट जाऊयात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. साधारणतः ही निश्चितपणे चिंताजनक दुःखदायक घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देव नसले तरी देवापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये कधी नव्हे या अगोदरही त्रिशताब्दी राज्याभिषेकाची झाली त्यापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऊर्जावान विचार रयतेच्या राज्याचा विचार याची अंमलबजावणी करण्याचं काम एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये होते आहे. एक दुर्दैवी घटना झाली पण त्याचं राजकारण ज्या पद्धतीने केलं जात आहे या अगोदर कर्नाटकमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवायला लावला पण त्याचं राजकारण कोणी केलं नाही. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आमच्या तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी अस्मिता आहे, प्राण आहे आणि यावरचं राजकारण करण्याच्या ऐवजी चौकशीची मागणी केली. माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि PWD मंत्र्यांनी चौकशी मांडणी केली. हां, विरोधी पक्षाला वाटलं की आमच्यापैकी काही सदस्य त्यामध्ये ठेवावेत त्याचीही मागणी त्यांना करता येईल. यामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून काही नावं सुचवायची तीही सुचवता येईल. 5 न्यायमूर्ती रिटायर्ड यांच्या माध्यमातून करायची तीही करता येईल. पण फक्त आणि फक्त एवढं सत्तेसाठी सत्तांध होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्याही या दुःखदायक घटनेचं दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं त्याचा संबंध सरकारशी जोडण्याचा एक प्रयत्न करायचा. मला वाटतं की जेव्हा आम्ही राज्यगीत निवडलं तेव्हा राज्यगीताचे आमचे शब्द आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श अस्मिता प्राण आहे, गर्व आहे, अभिमान आहे. एक घटना जी झाली दुर्दैवी आहे हे मान्य झालं, चौकशी करण्याचा निर्णय झाला पण तरीही याचा संबंध सरकारशी जोडायचा. मला वाटतं की काँग्रेसचे माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये अशाच पद्धतीचं वाक्य छत्रपतींच्या संदर्भामध्ये केलं होतं पण राजकारण कोणी केलं नाही. त्यांनी चूक मान्य केली, ही चूक झाली. मला वाटतं चूक मान्य केल्यानंतर अशा पद्धतीने याचं राजकारण होऊ नये. पण शेवटी काही लोकांना निवडणूक जिंकण्यासाठी आता कोणताही विषय हा राजकीय करण्याची एक सवय नव्हे. मग वाटतं की त्यांना एक या पद्धतीचं व्यसन जडलं आहे आणि जे राजकीय विषय नाही खरं तर अशा विषयावर आम्ही एकत्र बसलो पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून याच्यामध्ये काय कमतरता आहे ते बघून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. 12 आमदारांसाठी तुम्ही पंतप्रधान महोदयांना भेटू शकता, साखर कारखान्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकता पण तुमच्यापाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गंभीर विषयावर भेटून यामधल्या सुधारणा, चुका, राज्याचं धोरण, राज्याच्या या माध्यमातून काम करण्यासाठी जर वेळ नसेल तर मला आश्चर्य आहे. नाही, मला तर कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल. कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल. तपासासाठी म्हणूनच सांगतो आहे की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल पण असं काहीतरी बेछूट बेफाम आरोप करायचे ही एक नवीनच सवय लागली आहे. मला वाटतं की आता आरेगा कारे राजकारण हे आता मुद्द्यावरून बुद्ध्यावर गेला आणि मग अशा घटना होतात. आता तुम्ही स्वतःच माहिती देत आहात की वैभव नाईकचे कार्यकर्ते होते म्हणून मला वाटतं की चौकशीमध्ये काय करावं त्याची चौकट काय असावी याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. पण दुर्दैव आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण राजकारणाचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला तर शिवभक्तांना हे मान्य नाही. शिवसेना
नाही, मी आपण अतिशय स्पष्ट शब्दात सांगतो की काही विषय हे या संदर्भामध्ये धोरण करून राज्यात आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे विषय आहे. मी काल एक जे जे आर्ट स्कूलच्या डायरेक्टरचं मत ऐकत होतो, चूक काय झाली याच्या संदर्भात ते आपलं काही मत व्यक्त करत होते. मला वाटतं की आपल्याला धोरण करावं लागेल. या अगोदर अशीच घटना भारतीय जनता पार्टी शिवसेना आदरणीय मनोहर जोशीसह असताना अशी एक घटना झाली होती. त्या घटनेनंतर एक राज्यव्यापी धोरण करण्यात आलं होतं की कोणीही कोणत्याही पुतळ्याची विटंबना होऊ नये याची काळजी घेण्यासाठी. मला वाटतं की आता बांधकामासाठी करण्याची आवश्यकता दिसत आहे, तर मग त्याचं धोरण केलं पाहिजे. पण या पद्धतीने फक्त राजकारण करायचं, कारण जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाविकास आघाडीच्या पण काय करावं, आता या विषयाचं राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना या संदर्भामध्ये एकही सूचना, मी सुद्धा तुमच्या बातम्या ऐकतो, एकही सूचना कोणी विरोधी पक्षांनी केली नाही की याचं धोरण काय असावं, चौकशीचा अँगल काय असावा, त्याची चौकट काय असावी, यामध्ये आपल्याला आवश्यक चौकशीसाठी कोणते विशेष लोक त्यामध्ये नियुक्त करायचे याच्यावर काहीच बोलत नाही. फक्त एवढंच, आणि मग यामधून काय निष्पन्न होत आहे. आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बेछूट बेफान आरोप करायचे आहे की हा ठेकेदार हा होता, तेव्हा मग का नाही बोलले? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का? हा अभिमानाचा विषय नाही का? मला वाटतं की व्यक्तिगत रीतीने या संदर्भात एक स्वयंस्पष्ट परिपूर्ण राज्याचं बांधकामाचं धोरण करण्याची आवश्यकता आहे. नाही, धोरण बनवायचं म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष जे राज्यातले महत्वाचे अस्मितेचे अभिमानाचे विषय असतात नेहमीच एकत्र येतो. आता कर्नाटकमध्ये जेव्हा व्हायचं तेव्हा आम्ही सुद्धा आमच्या सरकारच्या विरुद्ध विधानसभेत ठरवायला मदत करायचो ना, कुठं राजकारण आपण करायचो? मला वाटतं की याचं राजकारण करण्याचा हा विषयच असू शकत नाही. आणि एकदा जर अशी स्पर्धा गागली तर या स्पर्धेला मग कुणीही थांबवू शकणार नाही. आपण योगदान देण्याची आवश्यकता आहे की आम्ही यामध्ये सूचना करणं, चौकशी समितीमध्ये करणं, कोणताही बेछूट आरोप करायचा का? आणि मी मागे सुचवलं होतं की बेछूट आरोप करणाऱ्यांकडून त्यांना तुम्ही माहिती घ्या ना, त्यांच्याकडून माहिती नाही घ्यायची, त्यांना सोडून द्यायचं, हेही सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे. नाही, मी काल त्यांचा इंटरव्ह्यू बघितला, म्हणूनच म्हणालो. त्यांनी सांगितलं की एक कच्चा 6 फुटाचा पुतळा उभा करण्यात आला होता, लोखंड त्यामध्ये वापरण्यात येणार आहे की नाही, म्हणूनच मी आपल्याला म्हणालो की या संदर्भातलं सुस्पष्ट धोरण, याच्यामध्ये उणीवा कमतरता या दूर कराव्या लागतील. मी श्री कला संचालनालय जे आर्टमधलं एक भाग आहे, मी त्यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी PWDला बांधकाम करताना त्यांच्याकडे मंजुरी घ्यावी लागते. आणि त्यांनी मंजुरी देताना फक्त आणि फक्त त्यांना 6 फुटाचा पुतळा सांगण्यात आला. पण आता यापुढे कोणताही पुतळा उभा करायचा असेल तर त्याचं डिटेलिंग कसं करायचं, त्याची मान्यता कशी घ्यायची, त्याचं सर्व विस्तृत टिपण कसं करायचं, त्याचा कालावधी कसा राहील, या बाबतीत धोरण करावंच लागेल. यातून आपण शिकून पुढे भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नाही, मला वाटतं की आपल्या पॉलिसीमध्ये काय उणीव आहे. सरकार चुकण्याचा प्रश्न येत नाही. आपल्या पॉलिसीमध्ये जे धोरण आहे मूर्तीला मंजुरी देण्याचं, हे काय नवीन धोरण या सरकारने केलेलं नाही आहे, हे मागच्या सरकारमध्ये झालेलं धोरण आहे. आता मागच्या सरकारमध्ये झालेल्या धोरणामध्ये या उणीवा दूर केल्या पाहिजे सर्वांनी. त्याचं राजकारण करायचं का की GR कधी निघागा, याचं धोरण कधी जन्मागा आगं, याच्यावर आपण बोट ठेवून राजकारण करायचं का? मग राजकारण असं करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये हे अतिशय वाईट आहे. नौदलाचं एक पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे. नौदल, मी म्हटलंय की शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला त्याला आम्ही जबाबदार नाही, तर राज्य सरकारचं कला
संचालनालय असेल किंवा जिल्हाधिकारी त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं. नाही, ते पत्र मी वाचलं नाही, पण म्हणूनच म्हणतो की आता प्रत्येक जण जर आपल्यावरची जबाबदारी झटकत असेल तर शेवटी जी चौकशी समिती तयार होईल त्याचा अँगल काय असेल, त्याची चौकट काय असेल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी प्रश्न फक्त एवढाच नाही आहे, ही तर आमच्यासाठी दुःखदायक घटना आहे, पण भविष्यातही अशा घटना होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल ना. शेवटी कगा संचालनालय त्यांचं काही मत आहे, नौदलाचं काही मत आहे. काही लोकांनी जसं तुम्हीच सांगितलं की वैभव नाईकचे कार्यकर्त्याचे फोटो दाखवले, हे तुम्हीच सांगत आहात, मग याची चौकशी करावी लागणार नाही का? हा विषय हवेच सोडायचा का, की चार दिवस राजकारणाचा विषय करायचा आणि मग पुढे पाठ मागे सपाट करायचं का? असं होऊ नये. नाही, फक्त दूध का दूध पाणी का पाणी करण्या इतकं मर्यादित ठेवू नये ना. समजा दूध का दूध पाणी का पाणीमध्ये ज्या चुका उणीवा असेल त्याच्यावर ऍक्शन प्लॅन करावा लागेल ना. अन्यथा जो ज्याचा दोष आहे त्याला दंडित तर केलंच पाहिजे, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण भविष्यातही अशा घटना होऊ नये यासाठी काही शिफारसी तर कराव्या लागतील. घटना दुर्दैवी आहे पण त्याच्या शिफारशी तर कराव्या लागतील ना. शेवटी एखादी घटना होती, आपल्याला माहिती आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काही घटना झाल्या. आता मांढरादेवीमध्ये चेंगरून शेकडो लोकांचा मृत्यू झाला, मग त्याच्यावर कोणी राजकारण केलं नाही, त्याच्यावर सर्वजण एकत्र बसले अशा घटना होऊ नये याच्यासाठी एक पॉलिसी तयार केली. मला वाटतं की असे मी 100 घटना सांगू. सरकार जरी होतं, आता गोवारी हत्याकांड झालं, 114 निरपराधांचा मृत्यू झाला, दुर्दैवी घटना होती, पण या दुर्दैवी घटनेच्या संदर्भामध्ये समिती नेमून पुन्हा अशा घटना होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली. आणि म्हणून निरंतर अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये संवेदनशीलतेने, राजकीय मानसिकतेने नव्हे तर महाराष्ट्राच्या हिताच्या मानसिकतेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मानसिकतेने याकडे बघण्याची आवश्यकता आहे. म्हणजे करताय एक एक व्यक्ती का करणे भैया, वो अभी कह रहे आप उसके बाद कही. समाजामध्ये दोन मत आहे. खरं तर अशा काही केसेसमध्ये असे निर्णय येतात की गंभीर गुन्हा असतो, पण आता जेलमध्ये जागा नाही म्हणून अनेक ठिकाणी असाही एक विषय पुढे आला. मला असं वाटतं की याच्यावर आता भारतामध्ये विचार मंथन करण्याची आवश्यकता आहे. यातून कधी कधी अतिशय गंभीर गुन्हे करणारे सुद्धा, पहिल्यांदा आपली जी विचार पद्धत होती यामध्ये 99 गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एक निरपराध फसता कामा नये, ही आपली विचार पद्धत होती. पण आता वेळेनुसार, आता 21व्या शतकामध्ये काही गोष्टी बदलाव्या लागतील आणि याचं विचार मंथन हे निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे. अनेकदा आपण बघितलं की काही ठिकाणी सोशल मीडियामध्ये एखाद्या मुलीच्या संदर्भात वाईट अशा पद्धतीच्या कॉमेंट्स करायची नाही. हा जो काही आमच्यासाठी फ्रीडम आहे याचा उपयोग त्याला करू द्या. आणि मग अशा आत्महत्या होतात. मागे काही आकडे मी घेतले, 14 मुलींनी आत्महत्या केल्या अशा पद्धतीने, विकृत पद्धतीने त्या मुलींच्या संदर्भामध्ये व्हिडिओ किंवा तत्सम पद्धतीने केल्यावर. आणि मग गरीब कुटुंबाच्या संदर्भामध्ये या मुलींना जे संरक्षण पाहिजे ते होत नाही, मग आपण हे कायदे बदलवायचे नाही का? हे कायदे बदलले पाहिजे. काही कायद्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला धोरण आखावं लागतं, पण कोर्ट कधी कधी म्हणतं की नाही तर आपापली मतं आहे, तर्क घेऊन याच्यावर आपल्याला कोर्टामध्ये सुद्धा बाजू मांडावी लागते. आता आपापल्या पद्धतीने बाजू मांडणे, पण सरकारने स्वतः लक्ष द्यावं लागतं. जसं आता कोर्टाने मत व्यक्त केलं की आरक्षणाच्या संदर्भात सरकारने भूमिका केली, नाही आम्ही संविधानानुसार राहू. कोर्टाने मत व्यक्त केलं आहे, त्या मताचा संविधानाच्या चौकटीमध्ये आम्हाला काही ते योग्य वाटत नाही. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणताही बदल होणार नाही. सरकारने स्पष्ट भूमिका ही मान्य विश्वगौरव नरेंद्र मोदींनी मांडली. शेवटी मतमतांतरे असतात आणि त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे योग्य पद्धतीने योग्य स्थानी योग्य वेळी विचार करावा लागेल.
देखो, ये प्रश्नों का जवाब आपने अजीत दादा से लेना चाहिए। ऐसा है कि अगर वो आंदोलन कर रहे तो उनकी भूमिका क्या है, ये भूमिका के बारे में उनसे आपने जानकारी लेना चाहिए। उस पर मैंने कोई मत व्यक्त किया तो आप उसमें फिर से शुरू कर दोगे कि ये महायुति में गड़बड़ है, महायुति में तनाव है। अभी तो जनता के हित के लिए, राष्ट्र के हित के लिए महाराष्ट्र में महायुति चुन कर आना, ये महायुति के नेताओं के लिए नहीं, महाराष्ट्र के हित के लिए महत्वपूर्ण है। आप जानते हो कि महाविकास आघाड़ी को 2 वर्ष 8 महीने 50 साल से ज़्यादा सत्ता थी। उसके बाद भी जब वो कहते हैं कि यहाँ का गढ़चिरौली का रास्ता हुआ नहीं, तो मुझे हंसी आती है। भैया 50 साल अब क्या सो रहे थे क्या? 50 साल में क्यों रास्ता नहीं किया? क्योंकि आदिवासी भाई बहनों के विकास प्रगति के बारे में अपने मन में कोई संवेदना थी नहीं। आप जब प्रश्न पूछते हो तो मुझे आश्चर्य होता है। 2 वर्ष 8 महीने आप थे, अभी तो एकनाथ शिंदे जी ने अभी ताजा ताजा जितनी सत्ता आपने उपभोगी, हमने भी देखा है कि आप क्या कहते थे, केंद्र ने पैसे नहीं दिए, केंद्र ने पैसे नहीं दिए। एकनाथ शिंदे जी को आपने कहते सुना? अब हम योजना बनाते हैं 1,500 रुपये देने की, फिर भी आपको तकलीफ होती है। अब महाराष्ट्र को बदनाम करते हैं कि महाराष्ट्र के पास पैसा है क्या? जानकारी नहीं है तो अज्ञान क्यों फैलाते हो? लोगों के बीच में भ्रम क्यों निर्माण करते हो? महाराष्ट्र के जनता पे आपका विश्वास नहीं है, महाराष्ट्र के किसानों पे आपका विश्वास नहीं है, और गलत भाव के साथ महाराष्ट्र का आप अपमान करते हो। तो ऐसे महाराष्ट्र का अपमान करने वालों को सत्ता में नहीं आना चाहिए, मुझे ऐसा लगता है। महायुति ही सत्ता में आना चाहिए, तो तीनों पार्टियों ने यह बात सोचनी चाहिए। तो अजीत दादा के बारे में आप अजीत दादा से पूछिए कि उनकी क्या सोच है। देखो, सरकार कोई हर फाइल देखती नहीं बैठती। हम एक बार प्रशासकीय मान्यता दे देते हैं, उस विषय को लेकर टेक्निकल मान्यता वो विभाग देता है। अब कला संचालनालय, राजू मिश्रा जी ने जो कहा है, वो जब पुतले का अनावरण हुआ तब तो किसी ने कुछ नहीं कहा, अब दुर्घटना होने के बाद हर कोई आगे आ रहा है। तो जैसा मैंने कहा, इस विषय में चौकसी जो होगी उसमें सारी बातों पे हमने ध्यान आकर्षित करना चाहिए। इस विषय को लेकर जो दोषी है, गलती किसकी हुई है, उसको ढूंढना चाहिए। जिसने गलती की उस पर दोष लगा के FIR दर्ज हो। FIR तो शायद दर्ज हो गई है जो मुझे जानकारी है, पर नहीं हुई हो तो FIR दर्ज होना चाहिए, उसे दंडित करना चाहिए। उसके बाद में एक धोरण पॉलिसी बननी चाहिए। त्यांचे प्रश्न पूर्ण हो दे, कारण ते काय होतं, तुम्ही एक विचारताय मग ते विचारताय, उनका नाही नाही उनका पूर्ण हो जाण दो, बाद में तुम पूछो। हां, हा काही पहिल्यांदा निर्णय दिला नाही, दरवर्षी गणेश उत्सवाच्या अगोदर, हा 15 दिवस अगोदर हा निर्णय येतो। या संदर्भात पर्यावरण विभागाचे मंत्री श्री तेव्हाचे रामदास कदमजी असतील, श्री आदित्य ठाकरेजी असतील, यांनी सुद्धा पर्यावरण विभागाच्या संदर्भामध्ये असे GR अनेकदा काढले आहे, त्यामुळे हा नवीन मुद्दा नाही। हायकोर्टाने या संदर्भामध्ये या अगोदरही निर्णय केलेला आहे आणि याचा उपयोग न करता मातीचे गणपती बनवावे असंच त्यांनी नेहमी सांगितलं आहे, पर्यावरण विभागाने सांगितलं। एक असं एक मिनिट त्यांचा होऊ जाऊ, नाही ना होऊ दे ना, त्यांचा जागेवर तू विचार, काय मी देतो थांबतोय ना। मला वाटतं सचिन वाजेगा नियुक्ती कोणी दिली? 9 मार्च 2022 अधिवेशनामध्ये सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का असं कोणी म्हणत ग? सचिन वाजेची बिना फीने वकिली कोणी केली? दंगेखोर कसाबची बाजू कोणी मांडली?
अशरफ गुरुगा अशरफ काय त्याचं नाव, अशरफ नाही काय, अफजल गुरुगा, अफजल गुरुगा फाशी देऊ नका असे हस्ताक्षर अभियान कोणी केलं? अहो कशासाठी असे मुद्दे काढायचे? तुम्ही असे मुद्दे 55 वर्षाचं पाप नजरेसमोर यायला लागतं. कारण नसताना एका फोटोवरून असा स्वर्ग गाठण्याचं काम करू नका. अनेकदा मी स्वतः अनुभवतो, मी प्रत्येकाला ओळखतही नसतो. कोणीतरी येतो बाजूला फोटो काढतो, कोणीतरी येतो याला हार घागा सांगतो. आता याच्यासाठी प्रत्येक मंत्र्याला मग 100 लोकांचं एक स्वतंत्र डिपार्टमेंट द्यावं लागेल की त्यांनी येणारा हार घालणारा व्यक्तीचा बायोडाटा घ्यायचा, त्याची चौकशी करायची. हे शक्य तरी आहे का? चंद्रकांतदादा पाटगांना एखाद्या वेळी गर्दीमध्ये कोणी सांगितलं की यांना हार घागा आणि तुमचा परिचय करूनच दिला नाही की हा तोच कुख्यात गुंड मारणे आहे, तर कधी कधी ही चूक होते. शेकडो लोक तुम्हाला दिवसात मिळतात. आणि मला वाटतं की असे अनेक फोटो आदित्यजींसोबत आहे, असे अनेक फोटो उद्धवजींसोबत आहे, असे अनेक फोटो शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. मला वाटतं की कारण नसताना असे विषय काढून, यापेक्षा फोटो कोणासोबत आहे, यापेक्षा त्याच्या सोबत कोणी काही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याला मात्र शिक्षा केली पाहिजे. तो कोणी मंत्री असो, मुख्यमंत्री असो, महाविकास आघाडीचा नेता असो, महायुतीचा नेता असो. आता मी स्वतः अनुभवतो, आता मी तुमच्यासोबत फोटो काढतो, आता आम्हाला काय माहीत राहतं की एखादा पत्रकार पुन्हा काही गडबड करतो आहे का? तर माहीत नसतं. आता पत्रकार म्हणतो की आम्ही फोटो काढतो. मला वाटतं थोडं सामान्य ज्ञान सरकारचं कमी आहे. असं आहे, जेव्हा राहुल गांधीजी येतात तेव्हाही बांधकाम विभाग हा अशा पद्धतीने तातडीने ते बांधावं लागतं, याचं साधं कारण आहे. आणि ते आपल्या कायद्यातल्या तरतुदीत आहे. देशाचे पंतप्रधान असतील किंवा एवढंच नव्हे, कधीकधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजीसुद्धा कुठं गेले असतील तर अशा ठिकाणी तातडी असते. कारण कोणतेही प्रधानमंत्री मुख्यमंत्री पदाचे पदावर असणारे संवैधानिक पदावर असतात, त्यांना तातडीने कधी कधी जावं लागतं. उद्या एखाद्या ठिकाणी दुर्घटना झाली आणि हेलिकॉप्टरने तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही टेंडर कसं काढाल? आणि म्हणून याचे काही रेट ठरलेले असतात, त्या रेटवर केलं जातं. हे सामान्य ज्ञान आहे, हा आपला प्रोटोकॉल आहे, हा रूल्स ऑफ बिझनेस आहे. पण कधी कधी मग तीच चिंता पडत आहे की महाराष्ट्रामध्ये असं का होत आहे की सामान्य ज्ञानही आपल्याला नाही आणि आपण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. जैसा देश वैसा भेष, जसे आपण तसं सृष्टी दिसत आहे. असं का होत आहे? फक्त मतासाठी, खुर्चीसाठी सामान्य ज्ञानही विसरून गेलं. मागेही मी बघितलं, जेव्हा आम्ही वाघनं गाण्याचा विषय केला 4 लाख खर्च झाले, त्यांनी तर चहा पाण्यावर 1 कोटी खर्च केले. आणि बदनामी, राजकारण दुर्दैवी आहे हे निम्न स्तरावर. नाही, आता याचा सुवर्ण मध्य जो आहे तो पर्यावरण विभाग काढेल, कारण याची माहिती एकतर मला नाही. याच्या संदर्भामधल्या कायद्याच्या तरतुदी किंवा हायकोर्टाचा निकाल मीही वाचला नाही, तर सुवर्णमध्ये कसा काढेल हे तर पर्यावरण विभाग ठरवेल, याची माहिती मला नाही आहे. कारण हायकोर्टाचा निर्णय जो लागला, मग एवढी माहिती आहे की या अगोदरही अनेकदा हायकोर्टाने याबद्दल निर्णय दिले आणि एवढ्यापुरतेच निर्णय दिले नाही, अनेक निर्णय हायकोर्टाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिले जातात. आता सारस पक्षी आहे, त्याच्याबद्दल हायकोर्टाने काही निर्णय केले आहे. काही आपल्या इतर पर्यावरणाच्या संदर्भात नदीच्या शुद्धतेबद्दल काही दिलेलं आहे, तर पर्यावरण विभाग त्याच्यावर योग्य कार्यवाही करेल, कारण त्याची माहिती हायकोर्टाच्या निर्णयाची मग नसल्याने मी त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य नाही. सर, जसं आली आहे की अजित पवार की ओर से जो आंदोलन किया जा रहा है, ऐसे में उनके लोग कहते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज के प्रति आदर भाव है इसलिए हम कर रहे हैं, लेकिन यही टीका विरोधी पक्ष करता है कि आप सत्ता में और आप आंदोलन कर रहे हैं.
देखो कुछ प्रश्नों के जवाब उस पार्टी के नेता ने देना चाहिए। मैं समझता हूँ कि इसका जवाब अजीत दादा दे तो ज़्यादा उचित है, क्योंकि उनसे कोई मेरे टेलीफोनिक बात नहीं हुई है। वो आंदोलन करते समय महायुति के घटक के नाते उनकी क्या सोच है, उनके मन में क्या विचार है और इस दृष्टिकोण से वो क्या कहना चाहते हैं, वो तो अजीत दादा ही अच्छा जवाब दे पाएंगे। मुझे तो इसकी जानकारी भी नहीं, और अजीत दादा ने देवेंद्र जी से बात की है या नहीं ये भी पता नहीं, मुख्यमंत्री जी से बात की है या ये भी मुझे पता नहीं। तो मुझे लगता है कि कुछ तीव्र भावना से वो कर रहे होंगे, तो वो उसका ज़्यादा अच्छे तरीके से जवाब दे पाएंगे। पर लगता है उचित है सरकार में रहते हुए करना। देखो ऐसा है, मैंने आपको पहले ही कहा कि ऐसे प्रश्नों के जवाब देकर बेमतलब महायुति में कुछ तो भी तनाव है ऐसी वार्ता आप दे सके, ऐसे जवाब मुझे लगता है कि देना नहीं चाहिए। मैंने ऐसे जवाब का फिर आप विश्लेषण जो करते हो, देखो मुनगंटीवार जी ने कहा अजीत दादा का काम ये बराबर नहीं है, क्यों भाई आप उनसे ही पूछो ना क्या है। तो हमसे पूछकर ऐसी बातमियाँ देखे, क्योंकि महाराष्ट्र में महायुति की सरकार आना चाहिए, ये किसी लोगों को मंत्री बनवाने के लिए नहीं, महाराष्ट्र के हित के लिए। 3,07,713 स्क्वायर किलोमीटर के महाराष्ट्र की प्रगति विकास के लिए, सब जातियों के साथ इस महाराष्ट्र को आगे बढ़ाने के लिए महायुति की सरकार आना यह अनिवार्य है। तो ऐसी कोई बात हमारे हाथों से ना हो कि हम अपने ही पैरों पर कुगाड़ी मारने का काम करें, इसलिए इस पर मैं प्रतिक्रिया देना पसंद नहीं करूँगा। दूसरा इससे जुड़ा सवाल ये कि अजित पवार गुर्जर आंदोलन कर रहे हैं, तो संजय राउत ये कहते हैं कि इतना ही आंदोलन करना है तो इस्तीफा दे दीजिए सरकार से। देखो इसके पहले भी फिर आंदोलन महाविकास आघाड़ी में होते थे, कहाँ इस्तीफा दिया। हमने देखा कि पृथ्वीराज चौहान जी जब मुख्यमंत्री थे उन्होंने शिखर बैंक के बारे में कुछ बातें कही, तब आदरणीय शरद पवार साहब ने भी बोले इनके हाथ को गखवा मारा है ऐसा कहा, तो कोई राजीनामा देता है कि आप तो राजीनामा देने की बातें किसी ने किसी के लिए करना ही नहीं चाहिए। ये अब हो गया, वक्त चले गया, लोग भी ऐसे वक्तव्य से बहुत परेशान हो गए, बहुत परेशान। अगर लोगों को पूछा जाए ना तो ऐसी बातें करना, और आपको भी पता है कि डॉक्टर से कंपाउंडर अच्छा होता है। मुझे एक ऐसा माँ बाप बता दीजिए जो अपने बच्चे को अगर नीट परीक्षा में MBBS की एडमिशन मिलती है तो बोले नहीं 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 मत लो, माँ विकास आघाड़ी के नेता ने कहा है कि डॉक्टर से कंपाउंडर अच्छा होता है, ये कोरोना पाप करने से होता है। विश्व में कोई ऐसी बातें नहीं कहता है। मुझे लगता है कि हम भी ये बात सोचे कि कहां तक जाना है, हम इतनी सीमाएं लांघ रहे, क्या कह रहे क्या बोल रहे। अब तो इस विषय को लेकर बड़े गंभीरता के साथ हमें भी आगे बढ़ना चाहिए। आपने देखा था उस समय मराठा मोर्चा निकला तो क्या बोला आपने, मुका, ये आपकी बातें हैं। हमारा एक पराक्रमी समाज है जिन्होंने इस महाराष्ट्र के भगवे को आगे बढ़ाया, अटक से कटक तक, तंजावर से पेशावर तक, आप उनके बारे में ऐसी भद्दी मजाक करते हो। मुझे लगता है कि हम सबने अभी संयम बरतना चाहिए। वो तो मुख्यमंत्री जी से पूछिए ना, मुझे कैसे पता चले अजीत दादा ने माफी मांगी, मुख्यमंत्री जी ने क्यों नहीं मांगी। अब अजीत दादा ने माफी मांगी होंगी तो शायद तो महायुति के माध्यम से ही मांगी होगी, जो मुझे लगता है। वो तो कोई व्यक्तिगत रूप से माफी नहीं मांगते। मुझे लगता है कि पार्टी ने इस विषय में उनसे बात करनी चाहिए। ऐसा है कि वो क्यों पार्टी छोड़ रहे हैं, विचारों के लिए छोड़ रहे हैं, या महायुति में वहाँ पे चुनाव लड़ने की उन्हें संधि नहीं मिलती है, क्यों छोड़ रहे हैं, वो तो एक बार अंदाज लेना चाहिए। आखिर लड़ाई विचारों की है, व्यक्तियों की नहीं है। तो ये चलते रहेगा, भाजपा में भी अभी बहुत इनकमिंग होने वाला है, तो मुझे लगता है तो इनकमिंग जब होने वाला है तो ये बातों पे अपने गंभीरता से देखना चाहिए। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।